जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। यामध्ये मका, केळी, बाजरी, ज्वारी, तीळ यासह इतर पिकांचे देखील नुकसान झाले आहे। तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून पाळधी गावचे तलाठी प्रमोद इंगळे यांनी पाळधी परिसरातील प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे केले आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून शासन दरबारी अहवाल सादर करू आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले। संजय भावलाल बडगोजार, शेतकरी। बघा, माझ्या मकाचं किती नुकसान झालेलं आहे। आईन तोंडामध्ये घास आला आणि निसर्गानं हे असं सत्यानाश करून टाकला। हा, मला भरभरून मदत शासनाकडून मिळायला पाहिजे। हा, हीच नम्र विनंती, दुसरं काही नाही साहेब। बघा तुम्ही, पुरा मका माझा झोपला गेलेला आहे आणि काही नाही, चार दिवसामध्ये मी त्याला कापणार होतो। आणि काय करा आता, आम्ही काय करा। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।